नमस्कार मित्रांनो, पेट लवर प्रसाद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, अंड्यासाठी जर तुम्हाला ब्रीड कोणती ठेवावी हा जर विचारायचा असेल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो याचबद्दल आहे. सर्वात आधी जे आहे ते प्लायमाउथ रॉक हे एक कोंबडीची ब्रीड आहे. इचे वैशिष्ट्य म्हणजे इचा जो कलर आहे तो ग्रे कलरमध्ये असतो आणि जो तुर्रा आहे तो लाल कलरमध्ये. हे कोंबडी वार्षिक अंडे 220 ते 230 एवढी देतात, म्हणजे वर्षाला 220 ते 230 अंडे देतात. जर तुम्हाला हे जात ठेवायचे असेल तर ठेवू शकता, हे पण चांगले आहे. याचे डे ओल्ड चिक्स घेऊन तुम्ही मोठे करा आणि त्यानंतर त्यांना पूर्ण लसीकरण, योग्य खाद्य, योग्य मेडिसिन, कॅल्शियमचा पुरवठा चांगल्या प्रकारे करा. त्यानंतर जेव्हा पिल्ले मोठे होईल, 4 महिन्यापासून त्यांना लेअर फीड दिले तर 5व्या महिन्यापासून तुमचे जे पक्षी आहे ते अंड्यावर लवकर येणार. तर हे जात फार चांगली आहे. यानंतर जी जात आहे ते ब्लॅक ऑस्ट्रोलॉप, हे 250 ते 260 एवढी वार्षिक अंडे देतात. ब्लॅक ऑस्ट्रोलॉप म्हणजे मित्रांनो सर्वात जे मोठी ब्रीड आहे, म्हणजे अंग असं त्यांचं फुगलेलं दिसतं आणि वजन पण खूप जास्त असतं. असे 2 ते 2.5 किलोची कोंबडी होते आणि 3, 3.25, 3.5 या वजनाचा नर होतो. ब्लॅक ऑस्ट्रोलॉप म्हणजे या कोंबड्या जास्त तर काळ्या रंगासमध्ये आढळतात. एखादीच कोंबडी तुम्हाला लाल किंवा दुसऱ्या कलरची क्रॉस झाली असेल तर येऊ शकते, परंतु जे ब्लॅक ऑस्ट्रोलॉप आहे ते पूर्ण काळ्या रंगाचीच असतात. हिचं जे अंडं आहे मित्रांनो ते वजनाला पण चांगलं असतं आणि जे तपकरी रंगामध्ये असतं, म्हणजे थोडं गुलाबीसर रंगामध्ये असतं. आता सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम जात म्हणजे RIR, हे रोज आयलँड रेड. हे मित्रांनो 280 अंडे एवढी वार्षिक अंडे देतात. परंतु याची एक हे आहे मित्रांनो की जे अंडे आहे याचे थोडे लालसर रंगामध्ये देतात. जर तुम्हाला याचं जे पिल्ले आणायचे असेल तर तुम्ही आणू शकता. यांचे जे पिल्ले आहे ते 20 ते 25 रुपये या दराने एक दिवसाचं पिल्ले मिळतं. जर तुम्ही आणून हे मोठे केले, यांना योग्य लसीकरण दिलं तर फार लवकर तुमच्या वातावरणामध्ये सूट होतात. आणि मित्रांनो शक्यतोवर जर तुम्हाला कमी खर्चामध्ये जर करायचं असेल तर फ्री रेंजमध्येच करा, कारण की दिवसभर मुक्त संचार पद्धतीमध्ये पक्षी ठेवा आणि जेव्हा रात्री शेडमध्ये पक्षी येतात तेव्हा अंदर जे फीड आहे, म्हणजे आपण जे 2 महिने चिक मॅश, त्याच्यानंतर ग्रोवर, नंतर 4थ्या महिन्यापासून जसा लेअर देतो तशा पद्धतीने रात्रीच्या वेळेस तुम्ही अंदर फीड ठेवा आणि दिवसभर जे पक्षी खाईल, गवत, किडे, माकोडे, ते खाऊ द्या. तर मित्रांनो असं करत गेले तर तुमचा जो अंडा आहे तो स्वस्तमध्ये तयार होईल आणि पक्ष्यांवर पण जास्त खर्च होणार नाही. जसं काही फार्मर्स असे आहे की जे फीडवर खूप खर्च करून टाकतात आणि फीडचे पण रेट वाढून आहे. म्हणून तुम्ही जर तुमच्या शेतात जागा असेल तर फ्री रेंजमध्ये करा. जसं कंपाऊंड वगैरे थोडंफार करून आणि एक छोटा शेड काढून तुम्ही हे पक्षी पाळू शकता. या 3 जातमधून कोणती पण एक जात ठेवा, हे खूप अंड्यासाठी खूप उत्तम आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.